अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोना सारख्या भयंकर महामारीवर मात करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे। जामनेर शहरात देखील नगर परिषदेमार्फत सर्वत्र जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली असून शहरातील प्रमुख चौकांमध्ये नागरिकांना हात धुण्यासाठी हँडवॉश पॉईंट सुरू करण्यात आले आहे। तसेच नगर परिषदेसमोर निर्जंतुकीकरणासाठी सॅनिटायझर चेंबर उभारण्यात आले असून रस्त्यांवर चालणाऱ्या नागरिकांना व वाहन चालकांना वाहनासहित या चेंबरमधून जाण्याची सक्ती करण्यात येत आहे। शासन हे सर्व नियम फक्त आणि फक्त नागरिकांच्याच हितासाठी करत असल्यामुळे नागरिकांनी देखील शासनाचे सर्व आदेश पाळण्याचे आवाहन जामनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल पाटील यांनी केले आहे। समस्त जामनेर शहरातील नागरिकांना माझा नमस्कार। मी मुख्याधिकारी राहुल सुभाषचंद्र पाटील। आपल्या सगळ्यांना माहीत आहे की कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवलेला आहे आणि त्या अनुषंगाने जामनेर नगरपालिकाने माननीय नगराध्यक्ष माननीय साधनाताई महाजन यांच्या मार्गदर्शनाच्या खाली विविध उपाययोजना आखलेल्या आहेत।
त्यामध्ये आपण संपूर्ण शहराचे 6 झोन केलेले आहेत आणि प्रत्येक झोनमध्ये सोडियम हायपोक्लोराईड द्वारे जे अत्याधुनिक मशीन आहेत UPL मशीन त्याद्वारे फवारणी केली जात आहे, फॉगिंग केली जात आहे, कार्बोलिक पावडरची फवारणी केली जात आहे. तरी शहरातील जे लहान मोठे नाले आहेत ते तिथे आपण मलेरिया ऑइल आणि नियॉनची फवारणी करीत आहोत. आणि अजून गर्दीचे नियंत्रण राखण्यासाठी नगरपालिकेने शहरातील जे भाजी विक्रेते आहेत, फळ विक्रेते आहेत, त्यांना सांगण्यात आलेलं आहे की त्यांनी प्रत्येक जी कॉलनी आहे, कॉलनी परिसर आहे, मोहल्ला आहे, गल्ली आहे, तिथे त्यांनी त्यांची भाजीपाला आणि फळ विक्री करावी, जेणेकरून नगरपालिकेला जी गर्दी आहे ती टाळता येणार आहे. तसेच शहरातील मुख्य जे सार्वजनिक ठिकाणी जे आहेत जिथे लोक अत्यावश्यक कामासाठी येत असतात मार्केटमध्ये, तर त्या ठिकाणी आरापत चौक आहे, नपा चौक आहे, वाकी रोडचं जी चौफुली आहे, भुसावळ रोडची चौफुली आहे, इथे आपण हँडवॉश पॉईंट उभारण्यात उभे केलेले आहेत. त्या ठिकाणी लोक साबणाचं पाणी आणि साधं पाणी आपण तिथं उपलब्ध करून दिलेलं आहे. तसेच जे लोक मार्केटमध्ये येत असतात त्यांचं सॅनिटायझेशन व्हावं यासाठी नगरपालिकेने नपा चौकात सॅनिटायझेशन चेंबरची निर्मिती केलेली आहे. आणि माझं तरी लोकांना आव्हान आहे की त्यांनी विनाकारण बाहेर पडू नये. या उपरोक्त नगरपालिकेने जे शहरातील जे दिव्यांग नागरिक आहेत 285 जे त्यांचे कुटुंब आहेत त्यांना मोफत किराणा वाटप नगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे. आणि शहरातील असे काही भाग आहेत, मुख्य चौक आहे, तिथे नगरपालिकेने रोड पेंटिंग केलेला आहे आणि त्या रोड पेंटिंगद्वारे नगरपालिकेने गर्दी कमी करण्यासाठी जनजागृती देखील केलेली आहे. तरी माझी नागरिकांना विनंती आहे की त्यांनी आपली स्वतःची आणि आपल्या परिवाराची काळजी घ्यावी आणि घरी राहून आपण सर्वजण हा जो कोरोना आहे त्याला आपण हरू शकतो अशी मला नक्की खात्री आहे. तरी आपण आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण प्रशासनाला सहकार्य करावं. विजय नक्की आपलाच आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.